वास्तव महाराष्ट्राचं। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे काल बुलढाणा शहरात आले होते। त्यांनी भाजपची जिल्हा बैठक घेतली असता त्यांच्या भाषणावेळी त्यांनी 2024 चा बुलढाणा लोकसभेचा खासदार हा भाजपचाच करायचा अशी घोषणा यावेळी केली आहे। यामुळे मात्र नुकतेच शिंदे गटात गेलेले आणि बुलढाणा जिल्ह्याचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांची चांगलीच पंचायत होणार आहे। भाजपने मिशन बुलढाणा लोकसभा चांगलेच मनावर घेतल्यामुळे 2024 मध्ये आपण भाजप शिंदे सेना युतीचे उमेदवार राहू या खासदार जाधवांच्या आशेवर पाणी फेरले जाणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात आहे। 2029 या काळामध्ये भारत देशाला विश्वगुरु बनवण्याचं स्वप्न तयार केलं आहे। अब्दुल कलामांनी त्याच्या पुस्तकामध्ये विजन 2020 नेऊन चालले गेले। आपल्या देशाचे राष्ट्रपती होते अब्दुल कलामजी, त्यांनी विजन मांडलं होतं इंडिया 2020, भारत 2020। पण माननीय मोदीजींनी ते विजन पुढे नेण्याचं ठरवलं आहे। 21व्या शतकाचा देशाचा विश्वगुरु कोण असेल तर तो भारत असेल, असं स्वप्न विश्वगौरव नरेंद्र मोदीजींनी रंगवलेलं आहे। आणि जर मग असं स्वप्न रंगवलं असेल तर मग त्याकरता मोदीजीचे हात मजबूत करायचे असेल तर 2024 मध्ये बुलढाण्याची लोकसभेचा खासदार माननीय मोदीजींना कमळावरचा द्यावा लागेल। मग जर कमळावरचा खासदार द्यावा लागेल तर तुम्हाला सर्वांची काय जबाबदारी आहे? बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव हे सलग तिसऱ्यांदा खासदार आहेत, तर जिल्ह्यात भाजपचे 3 आमदार असून शिंदे गटाचे 2 आमदार आहेत, तसेच राष्ट्रवादी 1 आणि काँग्रेस 1 असे आमदार आहेत। भाजप शिंदे गटाचा विचार केला तर 5 आमदार त्यांच्याकडे आहेत। शिवाय जिल्ह्यात लवकरच केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव बुलढाणा लोकसभा क्षेत्राच्या दौऱ्यावर येणार असल्याचे बावनकुळे यावेळी सांगितले। त्याची पूर्वतयारी म्हणून बावनकुळे हे जिल्ह्यात आले होते। तर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बावनकुळे यांनी 2024 ला बुलढाणा लोकसभेचा खासदार हा भाजपचाच झाला पाहिजे, त्यासाठी भूपेंद्र यादव यांचा दौरा होणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले। बावनकुळे यांच्या बुलढाणा लोकसभेच्या घोषणेमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये चांगलेच उत्साहाचे वातावरण आहे। विशेष म्हणजे जिल्ह्यातील भाजपने ही लोकसभा वर कमळ फुलवायचे असल्याचे त्या चांगलेच मनावर घेतले असल्याचं दिसत आहे। तुम्हाला नगरपालिका सदस्य व्हायचं आहे, तुम्हाला जिल्हा परिषद मेंबर व्हायचं आहे, तुम्हाला जिल्हा परिषदचा अध्यक्ष व्हायचं आहे आणि आपला लोकसभेचा खासदार आणि पूर्ण विधानसभेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा लहरवायचा पूर्ण विधानसभेवर। म्हणून माझी विनंती आणि बघा। दुसरीकडे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी बावनकुळे यांच्या या विधानावर प्रतिक्रिया देत बावनकुळे हे ओघाओघात बोलले असतील तर अशा प्रकारची वक्तव्य त्यांनी करू नयेत म्हणून वरिष्ठांना सुद्धा कळविले असल्याचे गायकवाड यांनी म्हटलंय। आमचे शिंदे साहेबांचा गट हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा गट आहे। या बुलढाणा जिल्ह्याचे खासदार सन्माननीय प्रतापराव जाधव हे आहेत आणि 12 खासदारांचा गट जो आमचा शिवसेनेचा लोकसभेतला आहे त्याची आणि राज्यातल्या आमदारांची शिवसेनेची आमची भाजपची युती आहे। काल बावनकुळे साहेब या ठिकाणी येऊन गेले आणि कदाचित ओघाओघात त्यांनी बोलून गेले असेल, त्यांना असं बोलायचं असेल की शिवसेना भाजपचा आमचा खासदार या ठिकाणचा असेल असं त्यांना बोलायचं असेल। आणि जर तसं काही तसं त्यांनी जाणूनबुजून केलं असेल तर भविष्यात असं काही त्यांच्याकडे होणार नाही अशा प्रकारची विनंती मी आमच्या वरिष्ठांना केलेली आहे की असे ज्या ठिकाणी शिवसेनेचा आमदार आहे, ज्या ठिकाणी शिवसेनेचा खासदार आहे आणि ते भाजप शिवसेनेच्या युतीसोबत आहेत त्या ठिकाणी त्यांनी अशा प्रकारची भाषा वापरू नये, त्यांनी त्या ठिकाणी युतीची भाषा वापरावी अशा प्रकारची समज देण्यासंदर्भात मी आमच्या वरिष्ठांना कळवलेलं आहे। सध्या राज्यात भाजप आणि शिंदे गटाची युती आहे, ते सरकारमध्येही आहेत। प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून बावनकुळे हे राज्यभर दौरा करत असून भाजपचे संघटना वाढवत आहेत। विशेष म्हणजे ज्या ठिकाणी भाजपचा खासदार नाही त्या ठिकाणी लोकसभा उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्व काही प्रयत्न केले जात आहेत, त्यामुळे येत्या काळात खासदार प्रतापराव जाधव यांची चांगलीच पंचायत होण्याची शक्यता आहे। फर्स्ट महाराष्ट्र न्यूजसाठी जया सोळंकी, बुलढाणा। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फर्स्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।